शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकरी कापूस पिकवतो, पण व्यापारी मात्र कापसावर मूल्यवर्धन करीत त्याचे कापड आणि नंतर कपडे बनवतो आणि शेतकऱ्यांपेक्षा नक्की चांगला नफाही कमावतो. व्यापाऱ्याच्या पुढच्या पिढ्याही व्यापारात येतात आणि उद्योगपती बनतात. पण हेच काम जर एका शेतकऱ्याच्या मुलाने केले तर एक नवी प्रेरणादायी वाट बनते. नव्याने उद्योजक बनू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला ती ना वाट नवी दिशा तर देतेच, पण प्रेरणासुद्धा देते. कायम दुष्काळग्रस्त असलेल्या मान तालुक्यातील लोकांना रोजगार देणं, एवढं मोठं आभाळ, एवढं स्वप्न पाहणं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी धडपडणं आणि सगळ्यात महत्त्वाचं ती धडपड यशस्वी करणं, हे सगळं काम एका शेतकऱ्याच्या मुलाने केलेलं आहे, ज्याचं नाव आहे दीपक सजगणे. या तरुणाने डीएस हा कपड्यांचा ब्रँड तयार केला आहे. तो अल्पावधीतच प्रसिद्धही झाला आहे. कोणत्याही मोठ्या शहरात न जाता आपल्या जन्मभूमीत आपल्याच गावात कपड्यांचा मॉल उभा राहिलेला आहे. अतिशय स्वस्तात कपडे विक्री करणाऱ्या या अवलिया उद्योजकाची ही नवी कोरी कहाणी खास तुमच्यासाठी. नमस्कार, बिपिन जगताप या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत वडूच्या जवळ असणाऱ्या पिंगळी बुद्रुक या गावात. या गावातील दीपक सजगणे यांनी डीएस या नावाने अत्यंत चांगली कंपनी सुरू केली आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून स्पोर्ट्सचे क्लॉथ्स अत्यंत गुणवत्तेचे आणि दर्जेदार अशी कपड्यांची निर्मिती ते करत आहेत. या ठिकाणी 33 लोकांना रोजगार देऊन आज त्यांनी लाखो कोट्यवधी रुपयांची उलाढालही केली आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं, या भागात बेरोजगारीचा प्रश्न मोठा होत असताना याच ग्रामीण भागात राहून शहरी लोकांच्यापेक्षा आणि शहरी उद्योजकांपेक्षा अत्यंत दर्जेदार काम करण्यासाठी ते ह्यांचं आउटलेट इथं प्रसिद्ध झालं आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोक इथं येऊन तुमचे कपडे खरेदी करतात, त्याबाबत आज आपण त्यांची ही सगळी स्टोरी त्यांच्याकडून माहिती करून घेणार. नमस्कार. माझे नाव दीपक दादासो सजगणे, राहणार पिंगळी बुद्रुक, तालुका मान, जिल्हा सातारा. माझ्या ब्रँडचे नाव डीएस स्पोर्ट्स अँड फॅक्टरी. मी आज गार्मेंट लाईनला 10 वर्ष काम करतोय आणि लोकांना रोजगार देण्यासाठी आई वडील शेतकरी आहेत. त्यांना अजूनही माहीत नाही की नक्की काय बनलं जातं इथं. एवढी परिस्थिती वाईट आहे मान तालुक्यात आणि इथं व्यवसाय किंवा ही पार्श्वभूमी तर काहीच नाही, पण व्यवसाय करणाऱ्या लोकांना आढळलं जातं हे मान खाटावामध्ये काय आहे. दुष्काळ भाग असल्यामुळं व्यवसाय हा आपला धंदा नाही किंवा आपण करू शकत नाही, हे लोकांची मानसिकता आहे, ती बदलायचा मी प्रयत्न करतो आहे. सुरुवात करताना मी कराडमध्ये बाहेर स्पोर्ट्सला काय चाललं आहे हे बघितल्यानंतर थोडंसं डोक्यात आल्यानंतर, पहिलं शिक्षण माझं बी ए झालेलं आहे आणि सुशिक्षित बेरोजगार म्हणूनच मी फिरत होतो. बऱ्याच ठिकाणी कंपनीत काम केलं, भाजी निवडाचं काम केलं, असे विविध ठिकाणी गेलो, पण मला पाहिजे असं जॉब मिळाला नाही. नंतर काहीतरी करायचं म्हणून फार व्यवसाय केले, दूध विकलं रस्त्यावर, बाकीचं भाजीपाला विकला, बाकी सगळं गोष्टी केल्यानंतर थोडंसं सर्वे केल्यानंतर थोडं मला खेळाचा हे होता, नाद होता, त्यातून थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं, स्वतःचं काहीतरी बनवलं पाहिजे म्हणून मी डीएस प्रोची स्थापना केली. ह्याला 10 वर्ष झाले, 2012 सुरुवात केलेली आहे. 12-12-12 ह्याला केलेलं चालू केलेलं आहे आणि आता चांगल्या प्रकारे चालू आहे. म्हणजे लोकांच्या आपल्या कामगारांच्या म्हणा किंवा इतर लोकांच्या सहकार्याने आजपर्यंत मी इथपर्यंत आलेलो आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आम्ही सक्सेस झालेलो आहे. कारण का काय, आमचा मान खटाव हा दुष्काळी भाग आहे. ह्या दुष्काळ भागात काम करताना लोकांना फार अडचणी, म्हणजे 6 महिनेच पाणी असते, त्यामुळे लोकांना रोजगार नव्हता. लेडीज लोक असो, जेंट्स लोक असो, आज त्यांना रोजगार मिळतोय याचाच मला आनंद आहे. खादी ग्रामोद्योग मंडळ योजनेअंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जी काही राबवली जाते, ह्या योजनेमध्ये तळागाळातील कारागिरांना योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देऊन त्या अर्थसहाय्यातून लाभार्थ्यांना जागृत करून त्यांना त्यांची ऊर्जेचा वस्तू आम्ही आणून देतो. तसेच या सजगणे उद्योजकांनाही सहज आमची ओळख आणि माहिती झाली होती.
आणि ह्यांच्या उद्योगाविषयी त्यांनी त्यावेळेस अडचणी आणि महाराष्ट्र खादी उद्योग मंडळाने मला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचे मी आभारी आहे आणि इथून पुढे तांबोळे साहेबांचे म्हणा इतर स्टाफचे असू द्या तर फार सहकार्य असते. तिथे गेल्यानंतर कुठलीही माहिती सांगताना परफेक्ट माहिती सांगतात आणि आपल्याला सहकार्य करत भावना ठेवतात. आपण स्वतःचं प्रोडक्शन बनवल्यानंतर मार्केटिंगचा विषय येतो. मार्केटिंग कुठं करायचं हे आम्ही फार आमच्या मॅनेजमेंटच्या ह्याच्या मीटिंगमध्ये विषय घेतल्यानंतर असं लक्षात आलं की आपण फॅक्टरीतून ग्राहक हे केलं सेल केला तर आपल्याला प्रॉफिट होईल आणि ग्राहकांना स्वस्त दरात चांगल्या क्वालिटीचा माल देता येईल यासाठी आम्ही स्वतःचे आउटलेट केलेत चालू करतो आहे आणि आता सध्या एक आउटलेट आहे आपल्या फॅक्टरीच्या समोरच आहे. लोकांचा छान रिस्पॉन्स भेटलेला आहे. आपल्या दिवाळीच्या ह्याला 18 लाखाचा सेल झाला एक 12 दिवसात झालेला. आता वर्षभराचा एक 2.5-3 कोटी रुपयाचा जातो टोटल. ऑल इंडियात पाठवतो आपण माल. महाराष्ट्र खादी उद्योग केंद्राने आम्हाला एवढी मदत केल्यानंतर ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आम्ही सक्सेस झालेलो आहे. कारण का काय आमचा मान खटाव हा दुष्काळी भाग आहे. ह्या दुष्काळ भागात काम करताना लोकांना फार अडचण म्हणजे 6 महिनेच पाणी असते त्यामुळे लोकांना रोजगार नव्हता. लेडीज लोक असो जेंट्स लोक असो आज त्यांना रोजगार मिळतो याचाच मला आनंद आहे. मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक या गावात आपण आलो. दीपक सजगणे यांनी DS Sports या नावाने सुरू केलेला उद्योगही पाहिला. आपल्या लक्षात आलं असेल की कुठल्याही उद्योगासाठी इच्छाशक्ती असेल तर आपण यशस्वीपणे एखाद्या उद्योगात उभं राहू शकतो. आपली पार्श्वभूमी कोणती आहे याला फारसं महत्त्व नाही आहे तर आपण एखादा उद्योग जर करायचा ठरवला तर तो यशस्वीपणे करू शकतो हेच दीपक सजगणे यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ग्रामीण भागात असूनसुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा व्यवसाय त्यांनी उभा केला आहे आणि ते या व्यवसायात यशही ते मिळवत आहेत. आज आपण बघत आहात की किती मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार आहेत पण यांनी आज कितीतरी लोकांना रोजगार दिलेला आहे. अशाच उद्योजकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देश आज पुढे जाणार आहे. आज उद्योजकता ही तळागाळात रुजली पाहिजे यासाठीच हा प्रयत्न आहे. आज आपण इथं आलोत आणि या पिंगळी बुद्रुकमधील श्री दीपक सजगणे यांना भेटलो. त्यांच्या उद्योगाची माहिती घेतली आणि मला असं वाटतं की त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपली माहिती सांगितली. याच रस्त्याला आपण वडूजवरून अत्यंत जवळ आणि मला असं वाटतं की दहिवडीपासून केवळ 5 किलोमीटर 2 किलोमीटरवरती हा उद्योग आहे. जास्तीत जास्त लोकांनी आज ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या या DS Sports इथे येऊन त्यांचे जे कपडे ते खरेदी करावेत असंही मी या निमित्ताने आवाहन करतो. जास्तीत जास्त लोकांनी ग्रामीण लोकांना सपोर्ट करण्यासाठी या दहिवडीपासून अगदी 2 किलोमीटरवरून आणि सगळ्यात महत्त्वाचं गोंदवलेपासूनसुद्धा 5-6 किलोमीटरवर हा उद्योग आहे. तर नक्की तुम्ही पिंगळी बुद्रुकला भेट द्या आणि DS Cloth मधून जास्तीत जास्त कपडे खरेदी करा. आज तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत. खादी ग्रामोद्योग विभागाच्या योजनेला आपण अत्यंत चांगल्या प्रकारे न्याय दिलेला आहात आणि तुमच्यामुळंच ग्रामीण भागातील जी उद्योजकता आहे ती मोठी होत आहे त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार आहे. आणि सगळं असंच काम तुम्ही पुढं करत राहावं आणि जास्तीत जास्त लोकांना रोजगार द्यावा या शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. ग्रामीण भागात अशा प्रकारचे उद्योग उभे राहणे ही आज काळाची गरज बनलेली आहे. आज अशा प्रकारे तरुणांनी जर उद्योग उभे केले तर आपल्या भागात मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो.